आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला जय किसान विकास पॅनेलच्या उमेदवारांचा सत्कार. प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत जय किसान विकास पॅनेलचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयी उमेदवारांचा सत्कार प्रकाश तारदाळे यांच्या फार्म हाऊसवर दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं संपन्न झाला. यावेळी जवाहरचे संचालक अशोक नारे, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, जोल्ले उद्योग समूहाचे संचालक मलगुंडा पाटील, शिवसेनेचे अध्यक्ष बाबूराव नारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आरगे, वीराचार्य सौहार्दचे संस्थापक बाळासाहेब पाटील, प्रशांत पाटील कोनाप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बेडक्या शाखेचे अध्यक्ष तात्यासाहेब केस्ते यांनी केलं. यावेळी उपस्थित पाहुण्यांसह मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास नाभिराज खोत, पद्मकार पाटील, सुनील हिरेकुडे, संजय पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी बेडक्याहून कृष्ण आरगे. प्रेम करणारे सर्व सहकारी मित्राने ही निवडणूक जिंकण्यासाठी अतिशय अथक असं परिश्रम घेतलं, म्हणूनच हे सर्व साध्य झालं. त्याकरता मी सर्वात संदीप पाटील या 1008 दिगंबर जैन कमिटीचे अध्यक्ष आहे आणि त्यामध्ये कशी राहावी हे आपल्याला सुद्धा सांगितलं की हे संदीप पाटलांनी प्रयत्न केले. सत्कार समारंभात अध्यक्षता वहिसिदंत आत्मीयराद अल्लाद्रिंद यांग फायदा अत्यंत मार्ग अवर निलंबर ಆದ್ರೆ ಯಾರು ವಿಣಾಕನೆ ಸಂಸ್ಥೆ 5 ರೂಪಾಯಿ ಸಂಸ್ಥೆ ಕ್ಯಾಂದ್ರೆ ಫಾಯ್ದಾ ಆಗ್ತದೆ.